मी दत्ता प्रादाटे मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि उद्योजक आहे माझे कंपनीचं नाव आहे जे एंटरप्रायजेस आणि ग्रीनस्काय डेव्हलपर्स आम्ही दोन वर्टिकलमध्ये काम करतो एक म्हणजे आमची जय एंटरप्राईजी कंपनी ही गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टचं काम करते गव्हर्मेंट जसं पी डब्ल्यू डी आहे माळा आहे रेल्वे आहे अशा गव्हर्मेंट डिपार्टमेंटमुळे आम्ही कॉन्ट्रॅक्टचं काम करतो सेकंड ग्रीनस्काय डेव्हलपर्स ही आमची बिल्डर अँड डेव्हलपरची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आम्ही कर्जत येते हॉलिडे होमचे प्रोजेक्ट करतो आणि आम्ही ह्या फील्डमध्ये जवळपास तीस वर्षापासून आहोत म्हणजे तीस वर्षाचा आम्हाला या फील्डचा अनुभव आहे हे जे कोविडचं संकट आलेलं आहे हे आपल्या सगळ्यांसाठी हे नवीन आहे म्हणजे जसं मी सव्वीस अकराला जे दहशतवादाचा हल्ला झाला आणि पोलिसांची जी अवस्था झाली कारण पोलिस त्या सव्वीस अकराच्या हल्ल्याला तयार नव्हते कारण हा दश दहशतवाद्यांचा हल्ला हा पहिल्यावेळी अशा पद्धतीने पूर्ण प्लान पद्धतीने झाला होता तसंच काहीचं करोनाचं होतं आणि ह्या संकटाला म्हणजे पहिलं समजलंच नव्हतं की ॲक्च्युली काय चाललं आहे आणि काय नाही आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त उद्योजकच नाही ह्याच्यामध्ये सगळेजण होते म्हणजे पूर्ण जग कन्फ्युजनमध्ये uh, होतं की नेमकं काय चाललं ने आहे आणि इथे पुढे आपण काय करायचं आहे म्हणजे सरकार असू दे किंवा शॉप ओनर असू दे एम्प्लॉई असू दे लेबर असू दे किंवा आणखी कोणी असू दे त्यांना समजत नव्हतं काय करायचं आहे तर असा हा संकटाच्या याच्यामध्ये फक्त आम्ही एक केलं की आ, वेट अँड वॉच म्हणजे हे जे संकट चालू आहे तर ते अवेअरनेस आम्ही फक्त लक्ष देत होतो की नेमकं जगामध्ये काय चालू आहे आणि काय परिणाम या करोनाचे होतात आहेत आता आमच्या फील्डमध्ये म्हटलं तर आमचा जो बिझनेस आहे कन्स्ट्रक्शनचा हा मेनली आमचा लेबरवरती चालतो लेबर असतात आणि हे जे लेबर आहेत आता मुंबईमध्ये जे आमची कामं चालतात ह्याच्यासाठी जे लेबर असतो हा सगळा परप्रांतीय आहे म्हणजे हा येतो यू पी बिहारमधून बंगालमधून आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लेबरची अवस्था किती खराब झाली होती म्हणजे सरकारने सुद्धा त्यांना अन्नधान्य किंवा बाकीचा सवलत दिली होती कारण त्यांचं जे आयुष्य असतं ना ते कसं असतं की सकाळ दिवसभर जर काम केलं नाही तर मग संध्याकाळी ते खाऊ शकत नाही अशी परिस्थिती असते म्हणजे त्यांचं डेली वेजेसवरती जे असतात त्यामुळे त्यांचं उपजीविका फार महत्त्वाची होती कारण सगळंच बंद होतं सगळंच ठप्प होतं घराच्या बाहेर कोणी नव्हतं अशावेळी त्यांची परिस्थिती फार वाईट होती आता आमच्याकडे जवळपास शंभर ते दीडशे लेबर होते आणि त्यांना गावाला पण जायचं होतं काही लोकांना तरी आम्ही ह्या लोकांना सगळ्यांना आम्ही थांबून ठेवलं तिकडे थे त्यांना दिलासा दिला, दिला की तुम्ही जाऊ नका आम्ही तुमची सगळं काळजी घेतो आणि आम्ही संपूर्ण त्यांची काळजी घेतली जवळपास दो दोन महिने त्याच्यानंतर जूनमध्ये गव्हर्मेंटनी थोडं थोडं लॉकडाऊन उठवायला चालू केलं म्हणजे आता हे जी गव्हर्मेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत हे इमर्जन्सी ड्युटीमध्ये येतात म्हणजे बिल्डिंगचे सोसायटीचे काही कामं असतात जे रिपेरिंग वर्क असतं वॉटरप्रूफिंग असतं किंवा छोटे छोटे कामं पण असतात जिकडे ते पाईप लिकेजेस आहेत किंवा त्याच्यामध्ये लोकांच्या आयुष्यामध्ये परिणाम होऊ शकतो अशा काही गोष्टी असतात तर त्या करणं भाग असतं मग हे कामं आमची चालू झाली जून महिन्यामध्ये आणि लेबर लोकांना पण कामं मिळायला लागली पण दोन तीन महिने त्यांना बसून आम्ही पूर्णपणे त्यांचं व्यवस्था आम्ही केली होती त्यामुळे आमच्याकडे त्यावेळी लेबर होते काम करायला आणि ह्याचा आमचा ॲक्च्युली तसं ते बोलतात ना की संधी म्हणजे मंदीमध्ये संधी किंवा या संकटामध्ये संधी होती ती कारण बाकीचे कॉन्ट्रॅक्टर होते बऱ्याचपैकी ते आता आम्ही कसं की मुंबईमध्ये पूर्णपणे स्थायिक आहोत आणि पूर्ण मुंबईमध्ये राहतो म्हणजे दादरसारख्या ठिकाणी राहतो परेडसारख्या ठिकाणी आमचं ऑफिस आहे त्यामुळे आम्ही ते तसं म्हटलं तर लोकल आहोत आणि बरेचसे कॉन्ट्रॅक्टर हे बाहेरून येत होते आणि ते बरेचसे गावाला गेले होते किंवा दुसरीकडे कुठे गेले होते आणि त्यांचा संपर्क ऑफिसशी तुटला होता गव्हर्नमेंट ऑफिसशी किंवा लेबर लोकांचा पण त्यांचा संपर्क सुटला होता तर आमचं ते एक प्लस पॉईंट झाला त्यामुळे ह्या काळामध्ये आमच्याकडे उलटी कामं जास्त आली कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे तर ही एक संधी मिळाली आणि त्याचा बेनिफिट आम्ही आमच्या लेबरला सुद्धा करून दिला आमचा पंधरा एक जणांचा स्टाफ आहे आणि हे जे लेबर आहेत ना हे आमचे लेबर कॉन्ट्रॅक्टरचे लेबर आहे म्हणजे जसा आमचा स्वतःचा डायरेक्ट संबंध नसतो लेबरचा तरीसुद्धा आम्ही त्या लेबरची काळजी घेतली कारण जो बिझनेस आमचा चा चालतो या लेबरमुळे चालतो हे आम्हाला एक जाम आहे तसा आमचा परमनंट स्टाफ आहे पंधरा जणांचा आणि हा जो स्टाफ आहे हा फार जुना स्टाफ आहे म्हणजे काही जणांना दहा झालेली झालेले काही आठ वर्ष काही पाच वर्ष असं जुना स्टाफ आहे त्यामुळे त्यांना माहिती होतं की आपला बॉस हा आपल्याला सांभाळून घेणार आहे कारण ह्या संकटाच्या काळामध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या सुटल्या होत्या बऱ्याच जणांना कामावरून काढून टाकलं होतं काही कंपन्याच शटडाऊन झाल्या होत्या तर त्यांना माहिती होतं की ह्यापैकी काहीही घडणार नाही आहे आणि आपला बॉस आपल्याला सांभाळून घेणार आहे दोन महिने आम्ही त्यांना फिफ्टी पर्सेंट पेमेंट केलं आणि त्याच्यानंतर जूनपासून आम्ही त्यांचं फुल पेमेंट चालू केलं काही जणं जवळ राहत होते ते ऑफिसमध्ये येऊन काम करत होते त्यांना आम्ही अत्यावश्यक सेवेचा पास प्रोवाईड केला होता आणि ज्यांना शक्य नव्हतं ऑफिसमध्ये येणं ते वर्क फ्रॉम होम करत होते ह्या पद्धतीने आमचं काम चालू होतं लॉकडाऊन थोडंसं शिथिल झाल्यानंतर काही जणांना आम्ही टॅक्सी किंवा ओलाने पण यायची परमिशन दिली ते टॅक्सी किंवा ओलाने ऑफिसमध्ये यायचे आणि परत आपल्या घरी जायचे किंवा साईटवरती जाण्यासाठी पण ही सुविधा आम्ही त्यांना उपलब्ध करून दिली होती आमचा एक बी एस एस म्हणून एक ग्रुप आहे एक ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टचा मी मॅनेजिंग ट्रस्टी आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही उद्योजक नवीन उद्योजक घडवण्याचं काम करतो आहे म्हणजे आपला जो महाराष्ट्रीयन वर्ग आहे हा जास्त करून नोकरीच्या पाठी असतो त्यांना कुठलाही बिझनेसचा बॅकग्राऊंड नाही आहे म्हणजे जर एज्युकेशन झालं की त्यांच्या डोक्यात हेच असतं की हा कोर्स केला किंवा के हे मी डिग्री घेतली तर मला पुढे ही नोकरी करायची आहे किंवा त्या पद्धतीने मला काम करायचं आहे पण कोणीही दास करून उद्योगामध्ये येण्याचा विचार करत नाही तर आम्ही ह्या माध्यमातून अवेअरनेस क्रिएट करतो जे नव नवीन जे जनरेशन आहे त्यांना की तुम्ही उद्योगामध्ये या आणि आम्ही असे बरेचसे उद्योजक आतापर्यंत घडवलेले आहेत आणि आमचं एक टार्गेट आहे दोन हजार तीसपर्यंत आम्हाला जवळपास दहा लाख लोकांपर्यंत पोचायचं आहे नव उद्योगाबरोबर पोचायचं आहे आणि जवळपास दहा हजार उद्योजक नवीन उद्देशक आम्हाला घडवायचे आहेत आणि हा एक हातभार असेल आपल्या देशासाठी आणि या संकटाच्या काळामध्ये बरंचसं म्हणजे गोंधळाचं वातावरण होतं काय करायचं सुंदर नव्हतं पण आमचे काही ग्रुप होते जसं मी मगाशी सांगितलं की बी एस एसचा एक ग्रुप आहे तसं सॅटर्डे क्लबचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये आमचे मेंटर विनीत मनसोडे तर ह्यांच्याकडनं काही मार्गदर्शन आम्हाला मिळालं म्हणजे आम्ही ऑनलाईन मीटिंग करत होतो त्याच्यामधून पॉझिटिव्हिटी मिळत होती की नेमकं कारण बरंचसं न्यूज बघितला किंवा आजूबाजूचं सराउंडिंग होतं हे संपूर्ण निगेटिव्ह होतं पण ह्या क्लबच्या माध्यमातून म्हणजे आता हे हे सगळे उद्योजकीय सगळे क्लब आहेत आणि उद्योजक म्हटला की तो पॉझिटिव्ह आहे आणि त्या पद्धतीने या ग्रुपमध्ये राहिल्यामुळे तो एक बेनिफिट मिळाला की त्यांच्याकडनं जी पॉझिटिव्हिटी आहे ती आम्हाला मिळाली कौन म्हणजे आमच्या ग्रुपमधलं कोण जरा कोणी थोडंसं निगेटिव्ह व्हायला लागला की ह्या ग्रुपच्या माध्यमातून तो पॉझिटिव्ह व्हायचा तर ह्या पॉझिटिव्हनेसचा या, या क्लबचा खूप उपयोग झाला आतापर्यंत आमची जी कामं आहेत ती सगळी मॅन्युअली चालायची म्हणजे आम्ही स्वतः साईटवरती जायचो किंवा आमचे सु सुपरवायझर जायचे आमची इंजिनियर जायचे आणि सगळं काम वर्किंग करायचे किंवा जे इस्टिमेटिंग असू द्या किंवा बाकी सगळं असं कॉम्प्युटरवरती कामं व्हायची पण ती सगळी ऑफलाईन व्हायची आणि या संकटाच्या काळामध्ये आम्हाला ते लक्षात आलं आहे की आता आपल्याला पण ऑनलाईन यायला पाहिजे म्हणजे पहिला विचार होतो की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये ऑनलाईन कसं येणार पण आम्ही आता संपूर्ण आमचं ऑफिसचं स्ट्रक्चरच चेंज केलेलं आहे म्हणजे आम्ही स्वतः ऑफिसवर नसताना पण आम्ही त्याच्यावरती संपूर्णपणे देखरेख ठेवू शकतो ह्या पद्धतीने आम्ही सिस्टम बनवलेली आहे आणि ह्या मला वाटतं ह्या करोनामुळे हा एक बेनिफिट झाला आहे साठी आमचा सा, जो दुसरं वर्टिकल आहे सेकेंड होमचं आता ह्या संकटानंतर या, या करोनाच्या पिरियडनंतर लोकांना जाणवायला लागलेलं ला आहे की आपलं पण कुठेतरी असं निसर्गरम्य ठिकाणी घर असावं की जिकडे असा कधी काही प्रॉब्लेम झाला तर आपण तिकडे जाऊन राहू शकतो आणि मला वाटतं ते जे सेकंड होमचं जे आता जो कॉन्सेप्ट आहे तो मला वाटतं आणखी इम्प्रूव्ह होईल आणखी मोठा होईल आणि त्याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे उद्योजक म्हटलं तर चॅलेंजेस आलेत कारण आपण उद्योग कुठलाही चालू केला आणि आता आम्ही तर म्हटलं तर फर्स्ट जनरेशन आंतरप्रियर आहे बॅकग्राऊंड बिझनेसचं काही नाही आहे त्यामुळे जे करेल ते वेळी करतो आहे त्यामुळे चॅलेंजेस भरपूर आहेत आणि आता या तीस वर्षाच्या काळामध्ये बरेचसे चॅलेंजेस बघितलेले आहेत त्यामुळे हे जे करोनाचं संकट आलं किंवा हे जे चॅलेंज आलं ह्या चॅलेंजमध्ये म्हणजे असे चॅलेंज आम्ही बरेच केले पण हे तर थोडंसं नवीन चॅलेंज होतं पण ह्या टाईपचे चॅलेंजमधून आम्ही जाऊन परत बाहेर आलेलो आहेत त्यामुळे तसं काही फार मोठं वाटत नाही आहे ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एवढं सांगेन की जर तुम्ही उद्योगामध्ये आहात तर तुम्ही फक्त एकच विचार केला पाहिजे की सगळे दिवस तसेच राहत नाहीत जसे दिवस येतात तसे जातात आज चांगले दिवस आहेत तर उद्या वाईट दिवस येऊ शकतात किंवा उद्या आज समजा वाईट दिवस आहे तर उद्या चांगले दिवस पण येऊ शकता कारण असे दिवस, दिवस, दिवस आपण या उद्योगामध्ये बघितलेले आहेत त्यामुळे ही परिस्थिती अशी राहणार नाही आहे ही चेंज होणार आहे नक्की चेंज होणार आहे आता कुठलाही उद्योग करताना आपल्याला फायनान्शियल डिसिप्लिन हवं आहे म्हणजे आता मी पण या संकटाच्या काळामध्ये एक डिसिप्लिन ठेवलं होतं म्हणजे आधीपासून माझा एक बिझनेस करायचा एक आ, तरीका आहे मी काय करतो म्हणजे मला वाटतं सगळ्यांनी करायला पाहिजे की कमीत कमी सहा ते बारा महिन्याचा ऑफिसचा जो खर्च आहे तो फिक्स एक्सपेन्स एक्स आहे तुमचा बिझनेसचा तो तुमचा एका अकाउंटमध्ये पाहिजे म्हणजे कधीही काहीही चढउतार झाले जसं मी मगाशी अशी बोललो की की मध्ये चढ उतार होतो आणि बऱ्याच वेळा पैसे असतात नसतात पण तुमचा जो हा फिक्स्ड जो सहा महिने किंवा वर्षभराचा जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुमचं ऑफिसचं जे काम आहे ना ते रेग्युलर चालतं म्हणजे ऑफिसचं चा पेमेंट स्टाफचं पेमेंट किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आहे किंवा बाकीचा सगळा खर्च असतो तो सगळा त्याच्यातून होतो तर मला हे सांगायचं की हा जर बफर अमाऊंट तुम्ही ठेवली तर असे कुठेही प्रॉब्लेम आले तर ह्या प्रॉब्लमचा तुम्हाला त्रास होणार नाही आहे कारण ह्या प्रॉब्लममध्ये तुम्ही भार पडू शकता कारण तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत दुसरा आणखी एक आणखी एक मला मुद्दा सांगायचा आहे की ह्या करोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी आपले व्यवसाय बंद केले आणि नवीन व्यवसाय चालू केले तर मला एक सांगणं आहे की तुम्ही तुमचा व्यवसाय बंद करू नका पाहिजे तर नवीन वर्टिकल उघडा हरकत नाही पण आज हे चालतं म्हणून तो बिझनेस चालू केला उद्या तोही चालतं म्हणून ते बिझनेस चालू केला असं न करता तो तुमचा जो जुना बिझनेस तुम्ही घेऊन आला आहात तर तो, तो तुम्ही कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे कारण तुमचे क्लायंट आहेत संपूर्ण जग आहे ते तुमच्याकडे बघत असतं की तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममधून कसं बाहेर येता आणि काय करता जर तुम्ही जर व्यवसाय चेंज केला तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होऊन जातो तर एक आहे की तुम्ही तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे तेवढं समजा ह्या पिरियडमध्ये तुम्ही फक्त सर्वाईव्ह करा या मोडमध्ये आणि त्याच्यानंतर भरारी मारण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता पण ही मोमेंट आहे सर्वाईव करायची तर तुम्ही सर्वाईव्ह केलं पाहिजे